शहीद अशोक कामटे विचार मंचच्या पाठपुराव्यामुळे नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा परिसर स्वच्छ करण्यात आला. सुभाष उद्यानातील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळा परिसरात घाणीचं साम्राज्य निर्माण झालं होतं. गेल्या अनेक वर्षांपासून पुतळा परिसरात अतिशय दुर्गंधीयुक्त आणि अंधारमय साम्राज्य असल्याचं शहीद अशोक कामटे विचार मंचचे योगेश कुंदूर यांनी सोलापूर महानगरपालिका उद्यान प्रमुखांच्या निदर्शनास आणून दिलं होतं. त्यानंतर साफसफाई करण्यासाठी महापालिकेनं कर्मचारी पाठवले असून साफसफाई करण्यात येत आहे. दिनांक 23 जानेवारी रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती असून शहीद अशोक कामटे विचार मंचनं जयंतीपूर्वी पुतळा परिसर स्वच्छ करण्याची मागणी केली होती. दिनांक 23 जानेवारी रोजी नेता सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त सोलापूर महानगरपालिकेने लक्ष द्यावं या संदर्भात गेल्या अनेक वर्षापासून सतत तक्रारी करत होतो, परंतु सद्यस्थितीला महापालिकेच्या उद्यान प्रमुखांनी दखल घेऊन सदर परिसरात साफसफाई केली असून JCB माध्यमातून पडीक असलेलं साहित्य उचलण्याचा प्रयत्न करत आहेत. महापालिकेचे कर्मचारी इथं उपस्थित आहोत असून 23 जानेवारी रोजी मोठ्या प्रमाणात जयंती साजरी होणार आहे. या जय हिंद, जय महाराष्ट्र.